सगळ्यांना तुम्ही धडा शिकवलाच पाहिजे. धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपाचे सांगवी गटाचे उमेदवार योगेश चैत्राम बादल, सांगवी गणाच्या उमेदवार सौ प्रभाबाई अशोक कोकणी, तसेच खंबाळे गणाच्या उमेदवार सौ कमलाबाई बालकिसन पावरा यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला. त्यावेळी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार हिनाताई गावित, शिरपूर विधानसभा आमदार काशीराम दादा पावरा, शिरपूर वरवाडे नगर परिषद उपाध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनभाऊ चौधरी, शिरपूर तालुका अध्यक्ष राहुल रंधे, गिल्डार पावरा, सौछायाताई देशमुख, राणादादा पावरा, गोविंदा पावरा, बालकिसन पावरा, भास्कर बोरसे, अशोकभाऊ गायकवाड, कानाभाऊ चारण यांच्यासह ग्रामस्थ, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा खान्देश न्यूज ब्युरो, शिरपूर. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमासंदर्भासाठी आपल्यामध्ये उपस्थित झाल्या आहेत आपल्या आवडत्या खासदार माननीय गावी, त्यांच्याबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार माननीय काशीरामदादा पावरा, त्याचबरोबर आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय बबनभाऊ चौधरी, आणि ज्यांचं आपलं सगळ्यांचं प्रेम असणारे आपले लाडके नेते माननीय भूपेशभाई असतील, त्याचबरोबर गावाचे सरपंच असतील, माजी सदस्य असतील, आणि त्यांच्या प्रचारार्थ जमलेलो आहोत असे आमचे मित्र योगेश बादल असतील, त्याचबरोबर कोकणी प्रभावतीबाई त्यांच्या प्रचारासाठी असतील, त्याचबरोबर दुसऱ्या गणातील उमेदवार आमचे बालकिशनभाऊ यांच्या मिसेस असतील, त्यांच्या प्रचारासाठी आपण जमलेले मतदार बंधू भगिनी. आवर्जून सांगण्यासारखा विषय आहे किंवा सांगवी गटाचा विषय येतो आहे, आम्ही तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा फिरतोय योजनेमधून आम्ही घरकुल मंजूर करून देणार. मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या या पूर्ण गटामध्ये आम्ही 800 पेक्षा जास्त घरकुल आपल्या गोरगरीब लोकांना दिले, आणि ह्या सर्व घरकुलच्या योजना भारत सरकारकडनं आम्ही मंजूर करून आणल्या. मला आता जे लोक बाकी आहे ज्यांचे अजून घरकुल आले नाही त्यांना पण येणाऱ्या पुढच्या काळात घरकुल मिळवून द्यायचे, आणि हे घरकुल मिळवण्यासाठी आपले जे जिल्हा परिषद मेंबर आहे, पंचायत समिती मेंबर आहे, हे भाजपचे असले तर आपल्या या पूर्ण गटातले घरकुलाची यादी ही पंचायत समिती मधून मंजूर करून जिल्हा परिषदला पाठवून, जिल्हा परिषद मधून मंजूर करून दिल्लीला मंजुरीसाठी आपल्याला पाठवायचे. दिल्लीमध्ये तर तुम्ही मला पाठवले, पण या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचे पण आपले भाजपचे मेंबर असले पाहिजे. ते असले तरच आपले घरकुल दिल्लीपर्यंत पोहोचतील, नाहीतर आपली यादी इथेच कुठेतरी अडकून राहील. त्याच्यामुळे आपल्याला या आपल्या घरकुलची योजना प्रत्येक गरीबापर्यंत, प्रत्येक बेघर व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांनी सांगितले की मी 2022 पर्यंत भारतातल्या प्रत्येक बेघरला घरकुल देणार आहे. मग पंतप्रधान तयार आहे, खासदार तयार आहे करून द्यायला, तर तुम्ही सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मेंबर निवडून द्या, तेव्हा हे सर्व ज्या योजना आहेत या तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येतील. मी वेगवेगळ्या योजना आणत असताना आपल्यासाठी पाणी पुरवठा नळ योजना जी आहे, मुख्यमंत्री पेयजल योजना, याच्या मार्फत आपल्या सांगवीमध्ये आपण पाण्याची टाकी सुद्धा दिली. पाण्याचा मोठा प्रश्न होता, मी जेव्हा जेव्हा आदिवासी आहे त्याच्या सोबत राहायला पाहिजे. या ठिकाणी मला तुम्ही निवडून दिले खासदार म्हणून, आपले आमदार साहेब आहे काशीराम दादा पावरा, आपल्या पावरा समाजाचे आहे, आपल्या तालुक्याचे सुळे गाव आहे, बरोबर सुळे गावाचे आहे. तर आपण आम्ही जर तुमच्यासाठी तुमचं प्रतिनिधित्व करतोय, तुमचे प्रश्न सोडवतोय, तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे की हे दुसऱ्या तालुक्यातून आपल्या तालुक्यामध्ये अतिक्रमण करणारे जे आहे, आदिवासींचे बोगस दाखले बनवून फिरणारे जे आहे, या सगळ्यांना तुम्ही धडा शिकवलाच पाहिजे. एक तुम्ही चांगलं केलं, विधानसभेमध्ये चांगला धडा शिकवलाय, आता याच्या पुढे त्यांना हद्दपारच करून टाका तालुक्यातून, एवढी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. कारण हे जे लोक आहे हे आपल्या आदिवासी समाजात गैरसमज पसरवतात. आता नवीन एवढी वर्ष भाजपमध्ये राहिल्यानंतर आता एका ठिकाणी भाजपच्या विरोधात भाषण करत होती, काय म्हणे हे भाजप आरक्षण काढून घेणार आहे. मग एवढे दिवस तुम्हाला लक्षात नाही आलं भाजपचा झेंडा.
पाया धरून फिरत होते ते. किती खोटं बोलावं, किती संधी साधू लोक आहेत हे याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं. मला तुम्हाला एकच सांगायचंय, आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आदिवासींना मिळणारं जे आरक्षण होतं, राजकीय आरक्षण जे होतं, ते या वर्षी डिसेंबर 2019 मध्ये संपून जाणार होतं. आज मी आपल्या आदिवासी समाजाची खासदार, लोकसभा मतदारसंघ आदिवासी राखीवे, आपल्या विधानसभा मतदारसंघ आदिवासी राखीवे, तुमचा सांगवी गट आदिवासी राखीवे, सांगवी गट आदिवासी राखीवे, हे सर्व जे आरक्षण आहे, हे आरक्षण या 2019 डिसेंबर मध्ये संपून जाणार होतं. मोदी साहेबांनी हे आरक्षण